प्रणव त्याच्या कॉलेजच्या सुट्टीमध्ये रिया सोबत त्याच्या बहिणीकडे भागलपूर मध्ये गेला होता. रस्त्यामध्ये त्यांना एक महल दिसला जो खूप जास्त आलिशान होता. दादी मा, आम्ही रस्त्यामध्ये एक आलिशान महल पाहिला, आम्हाला त्याला आतमधून पाहायचंय. उद्या सकाळी तुम्ही आम्हाला तिथे घेऊन जाल का? नाही बाळा, त्या महलमध्ये जाण्याचा विचारही नका करू. तो शापित महल आहे. त्या महलच्या आतमध्ये शेजादेची आत्मा आहे. दादी मा, आजकाल असं कुठे काय असतं? मी सांगितलं ना नाही तर नाही. दादीच्या मनाई केल्यानंतरही प्रणव तिथे जाण्याचा निर्णय करून बसला होता. दुसऱ्या दिवशी 11 वाजल्यानंतर त्याने रियाच्या मोबाईलवरती एक मेसेज सेंड केला आणि सगळ्यांच्या नजरेतून वाचून महलमध्ये पोहोचला. अरे वा, इथे तर सगळ्या गोष्टी एकदम चमचमणाऱ्या आहेत. असं वाटतं की इथे कोणीतरी राहतंय. तो महलमध्ये खूप जास्त वेळ फिरत राहिला. शहजादी, कुठे आहेस माझी शहजादी? कोण आहे? प्रणवने पाहिलं त्या कॉरिडोर मध्ये काहीच अंतरावरती पाठ करून एक माणूस उभा हसत आहे. तो सारखं सारखं हसतच होता आणि प्रणव त्याच्याकडे जात होता. प्रणवने जसं त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, त्याने मागे वळून प्रणवकडे पाहिलं. त्याचं भयानक रूप बघून प्रणवची तर बोलतीच बंद झाली. शेजादेची आत्मा प्रणवच्या तोंडातून जाऊन त्याच्या शरीरामध्ये गेली. प्रणव जमिनीवरती पडून तडफू लागला आणि हळूहळू त्याचं शरीर पूर्णपणे निळं झालं. डोळे एकदम पिवळे जर्द झाले आणि तो उठून उभा राहिला. माझी शहजादी, तुझा शहजादा आता येतोय. तानिया नावाची मुलगी त्याच वेळी तिच्या मित्रासोबत फोनवरती बोलत असते. फोनवर बोलत असता असता ती तिच्या घराच्या अंगणामध्ये पोहोचली आणि तिने पाहिलं की तिच्या समोर येऊन एक रथ थांबला ज्यामध्ये भयानक शहजादा बसलेला होता. ये माझी जान, आज रात्री मी तुला आपली शहजादी बनवणार. त्याने जबरदस्ती तानियाला त्याच्या रथामध्ये बसवलं. रथ आपोआप चालू लागला आणि महलच्या समोर जाऊन थांबला. तानिया खूप सगळं ओरडत होती. ती खूप जास्त घाबरलेली होती. शेजादेने तिला खेचत खेचत महलच्या एका रूममध्ये घेऊन आला. त्याने त्या तानियाला बेडवरती ढकललं. तानियाच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही. ती घाबरलेल्या डोळ्यांनी त्याला फक्त बघतच राहिली होती. शेजादा तिच्या जवळ जाऊ लागला आणि तानियाचा आवाज महलच्या बाहेरपर्यंत जाऊ लागला. तिचा आवाज महलच्या जवळपास राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचली. सकाळी तानियाचं शव महलच्या थोड्याच अंतरावरती चौकामध्ये दिसली आणि ही गोष्ट गावामध्ये पसरली. हे काय, प्रणवचा मेसेज? ते पण रात्रीच आला होता. रिया, मी महलच्या आतमध्ये जातोय. सकाळ होताच मी पुन्हा परत येईल. जर कुणाला शंका आली तर गोष्ट सांभाळून घे. रिया परेशान झाली आणि प्रणवच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तर तो त्याच्या रूममध्ये नव्हता, पण दादी तिथं होती. रिया बाळा, तुझा मित्र कुठे गेला? मी त्याला उठवायला रूममध्ये आले होते तर तो इथे नाहीच आहे. दादी मा, तो असाच आहे. त्याला फिरायचा खूप शौक आहे ना. जेव्हा इच्छा होईल तो पुन्हा परत येईल. रियाने बहाणा बनवून हे बोलली. पण प्रणव परत नाही आला. त्याच रात्री गावातल्या काही लोकांनी शेजादेला रथामध्ये फिरताना पाहिलं. शेजादा पुन्हा एकदा एका मुलीला उचलून त्याच्या महलामध्ये घेऊन गेला. रियाने विचार केला की आता तिला दादीसोबत बोललं पाहिजे आणि तिला खरं सांगितलं पाहिजे. दादी मा, गावातले सगळेजण हीच गोष्ट जाणून हैराण आहेत की शेजादेची आत्मा महलच्या बाहेर कशी आली. बहुतेक मला त्याचं कारण माहितीये. तुला त्याच्याबद्दल काय माहितीये? तुम्ही नाही म्हणला तरी पण प्रणव महलच्या आतमध्ये गेला. त्याच रात्रीपासून शेजादेला पाहिलं जातंय आणि त्याच रात्रीपासून प्रणवही गायब आहे. तू ही गोष्ट माझ्यापासून लपवून चांगली नाही केली. आपल्याला आत्ताच जाऊन ओझ्या बाबाला भेटावं लागेल. आता तेच सांगतील की पुढे काय करायचंय. त्या महालाची गोष्ट खूप जुनी आहे.
ते महाल राजा इंद्रसिंहाचं होतं. त्यांचा एकच मुलगा होता शहजादा रवींद्र सिंग. शहजादा खूप क्रूर होता. त्याच्या मनात वासनेशिवाय काहीच नव्हतं. तो गावातल्या सुंदर कन्यांना उचलून त्यांना एक रात्रीसाठी आपली शहजादी बनवायचा आणि त्यानंतर त्यांना सोडून द्यायचा. जेव्हा राजाला या गोष्टीची खबर झाली तर त्यांनी शहजादाला मरण्यासाठी एका खोलीत बंद केलं. काही दिवसानंतर जेव्हा शहजादा मेला होता तेव्हा त्या कमऱ्याला उघडलं गेलं. पण त्यांना माहीत नव्हतं की शहजादाने आपल्या आखरी दिवशी उपाशीपोटी शैतानाची उपासना करून काही काळ्या शक्ती हासिल केल्या होत्या आणि त्याचमुळे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याने महालातल्या सगळ्या लोकांना मारून टाकलं. पण त्याची आत्मा त्या महालातच कैद करून राहिली. त्याला महालातून आझाद होण्यासाठी एका चांगल्या शरीराची गरज होती. नक्कीच त्याने प्रणवच्या शरीराचा उपयोग केला आणि महालातून आझाद झाला. शहजादेला पुन्हा एकदा महलमध्ये बंद नाही करू शकत का? होऊ शकत, पण यामुळे तुझा जीव जाण्याचा खतरा आहे. ओझाने रियाला उपाय सांगितला आणि त्याच रात्री ती पीपलच्या झाडाखाली लाल लेहंगा घालून तयार होऊन उभी राहिली. काही वेळानंतर शहजादा त्याचा रथ घेऊन तिथून चालला होता. वाह, किती खूबसूरत आहेस तू. आज तर जास्त मेहनत नाही करावी लागली. आज तू माझी शहजादी बनणार. नाही, शहजादेने तिला रथामध्ये बसवलं आणि तिला घेऊन महलमध्ये गेला. रिया दुल्हनच्या गेटअप मध्ये त्याच्या समोर होती. शहजादेने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. रियाच्या कमरेवरती तो त्याचा हात खूप वेळ फिरवत राहिला, पण रिया काहीच नाही करता सारखं सारखं तर घड्याळाकडे पाहत होती. 11 वाजायला काही सेकंदच राहिले होते. शहजादा तिच्या गळ्यावरती हात फिरवत होता. तो रियाला अजून जवळ घेणारच होता. तेवढ्यात रियाने पाहिलं की 11 वाजले आहेत आणि तिला ओझ्याचं बोलणं आठवलं. आज पौर्णिमेची रात्र आहे. रात्री 11 ते 12 दरम्यान त्याची शक्ती कमजोर पडणार. फक्त या दरम्यानच त्याला मारलं जाऊ शकतं. रियाने तिच्या लेहंग्यामध्ये लपवलेला तो चाकू बाहेर काढला आणि जोरात त्याच्या पोटात घुसवला. तो खूप जोरात भयानक आवाजात ओरडू लागला आणि त्याने प्रणवचं शरीर सोडलं. आता प्रणव नॉर्मल झाला होता, पण त्याला खूप जास्त गहरा घाव लागला होता. हे तू काय केलंस रिया? मला माफ कर प्रणव, तुझ्या शरीराला शेजाताच्या आत्म्याने जखडलं होतं. त्यालाच मारण्यासाठी मला हे करावं लागलं. त्याने काहीच नाही होणार. जर तो जिवंत राहिला तर मी पुन्हा त्याच्या शरीरात घुसणार. आणि हे ऐकून प्रणव त्याच वेळेस खिडकीतून बाहेर गेला. आता महलमध्ये फक्त रिया आणि शेजादेचे आत्माच राहिली होती. रिया जोर जोरात बाहेरच्या ठिकाणी जाऊ लागली. बाहेर ओझा तयारच उभा होता. त्याच्या हातात काही खिळे होते आणि दुसऱ्या हातात एक हातोडा. रिया जोरात जोरात बाहेर येऊन ओझ्याच्या मागे उभी राहिली. शेजादेची आत्मा ओझ्याला बघून तिथेच उभी राहिली. आता तो इथून कधीच नाही निघू शकणार. मी हे अभिमंत्रित खिळे महालाच्या चारही बाजूने ठोकलेले आहेत. फक्त हा शेवटचा बाकी आहे. नाही, शेजादेच्या बाहेर येण्याच्या आधीच ओझाने तो शेवटचा खिळा त्या चौकटामध्ये ठोकला होता आणि तो शेजादा महलच्या बाहेर नाही येऊ शकला. शेजादेची आत्मा आतमध्ये खेचत गेली. रिया पटकन तिथून निघून प्रणवकडे गेली आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली. जेव्हा प्रणवचे डोळे उघडले तो ऑपरेशन वॉर्डच्या बाहेर आला होता. रिया त्याच्या समोरच उभी होती. त्याला होशमध्ये बघून रियाला खूप आनंद झाला. शेजादेची आत्मा पुन्हा एकदा महलमध्ये कैद होऊन गेली. पण आजही रात्रीच्या वेळी त्या महलमधून आवाज येतात. माझी शहजादी, मी आहे तुझा शहजादा. मी तुला घ्यायला नक्की येणार.